गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या जे आहेत जे कसता आहेत त्यांच्या नावे कराव्या. ज्या गायरान जमिनीवर घरं आहेत ती घरं देखील नियमित करावीत. अशा प्रकारचा एक मुद्दा होता आणि त्या बाबतीमध्ये वन हक्कांबाबत अनेक अनेक छोटे मोठे अनेक प्रश्न त्यामध्ये होते. ते अनेक दावे प्रलंबित होते आणि त्याच्यामध्ये कमी क्षेत्रासाठी दावे मंजूर करणे, कब्जेदार सदरी नाव लावणे, शासकीय योजनांचे लाभ त्यांना मिळत नव्हते ते त्यांना मिळाले पाहिजे, या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी सर्व संबंधित मंत्री महोदयांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, या समितीमध्ये माजी आमदार आपली शासकीय आणि मंत्री महोदयांची कमिटी, त्याच्यामध्ये माजी आमदार जे पी गावित व आमदार विनोद निकोले यांनाही सदस्य करावे व समितीने एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी शासनाने कायदा करावा व तो सत्वर माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे देखील निर्देश देण्यात आले आहेत. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वक्फबाबतच्या निर्णयाचा अभ्यास करून सर्व जिल्हाधिकारी यांना सत्वर स्पष्टीकरण देण्यात यावे अशा प्रकारचे देखील संबंधितांना आपण निर्देश दिलेत. वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून सदर अतिक्रमणास प्रतिबंध करण्यास अपयशी ठरणाऱ्या संबंधित अधिकारी जे आहेत, जबाबदार अधिकारी, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी. तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, हे देखील निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर, ग्राम रोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना शासकीय वेतनश्रेणी लागू करावी असा एक त्यांचा मुद्दा होता. त्यामध्ये आपण जेव्हा आपलं अर्थसंकल्प जयंतराव बजेट झालं हे त्याच्या अगोदरपासून त्यांचं आंदोलन जाहीर झालं होतं आणि त्यांच्या या मागण्या होत्या, सगळ्या मागण्या रास्त आहेत आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी देखील आपण 8325 वरून डायरेक्ट 10,000 केलेले आहेत, 10,000 रुपये केले. त्याच मिनी अंगणवाडी सेविकांसाठी 5975 वरून 7200 रुपये केलेले आहेत. मदतनीसांसाठी 4425 वरून 5500 रुपये आपण इतकी मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांची मागणी होती त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरावीत. त्याचबरोबर 20,000 अंगणवाडी सेविकांचे रिक्त पदं भरण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ वेतन कशा प्रकारे अदा करता येईल याबाबत देखील अभ्यास करून, कारण शेवटी मध्ये ते काय पैसे त्यांचे मेहनतीचे इकडे तिकडे जाता कामा नये, यासाठी ती देखील उचित कार्यवाही, त्या संपूर्ण सिस्टीमचा अभ्यास करून ती उचित कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचे देखील निर्देश दिलेत. कामगार कल्याणाकरता स्थापित जी विविध मंडळं व त्रिपक्षीय समित्या यावरील रिक्त पदं भरून पूर्ण क्षमतेने ते कार्यान्वित करण्यात येतील अशा देखील सूचना स्पष्टपणे दिलेल्या आहेत. अशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून 1500 प्रतिमा वाढ देण्यास ते आपण अर्थसंकल्पामध्ये तोही निर्णय घेतला आहे, पण त्यांची देखील ती मागणी महत्त्वाची मागणी होती. आणि तर गटप्रवर्तक देखील आहेत त्यांना देखील वाढ मिळाली पाहिजे अशा प्रकारची देखील त्यांची मागणी होती. आपण त्यामध्ये देखील 1500 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला. सध्या गट प्रवर्तक यांना केंद्र व राज्य शासनाकडून एकत्रित रुपये 13,475 इतके मानधन देण्यात येते, ते वाढवून एकूण रुपये 14,975 इतके करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना व इतरांना लागू असलेली वृद्धापकाळ पेन्शन योजनेची रक्कम 1,000 रुपयावरून 4,000 रुपयापर्यंत वाढवावी अशी देखील त्यांची निवेदनामध्ये मागणी होती. तर त्यामध्ये देखील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेत आपण शासनाने 1,000 रुपयावरून 1,500 रुपयाची वाढ केलेली आहे, आपण त्याचा निर्णय देखील घेतला आहे. आणि विधवा पेन्शन योजनेत आवश्यकतेनुसार जी वयाची अट आहे त्याला 40 पर्यंत वयाची अट असली पाहिजे, ती अट आपण त्याच्यामध्ये देखील अटीमध्ये बदल करण्याचा देखील निर्णय घेतला आहे आणि तशा प्रकारचा कारवाई देखील आपण करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर त्यांचा एक आणखी मुद्दा होता लघु पाटबंधारे योजना राबविण्याबाबत। त्यांनी एक योजना त्यांनी राबवली आहे स्वतः आणि त्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं एक मोठा प्रकल्प त्यांनी राबवलाय, तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे। आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी नदीजोड प्रकल्पामध्ये जामशेत तालुका कळवण येथील सिंचन प्रकल्पाला देखील मान्यता देण्याचा निर्णय आपण घेतलाय। तसेच ओतूर येथे धरणाची दुरुस्ती करण्याचा देखील ते मागणी होती त्यांची, तिथल्या आदिवासी समाजासाठी ते उपयुक्त आहे, तो त्या धरणाची देखील ओतूरच्या दुरुस्ती करण्याचा निर्णय आपण घेतलाय। त्याचबरोबर इतरही खूप मुद्दे काही मुद्दे होते आणि 14 मुद्दे होते। त्याचबरोबर एक कांद्याचा मुद्दा त्यांचा होता, कांद्यावर आपण 300 रुपये हे केलं होतं, पण कांद्यामध्ये झालेली जी काही घसरण आहे आणि ती लक्षात घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये आणखी वाढ करावी अशा प्रकारचा आग्रह विनंती होती त्यांची, त्यामुळे आपण त्यामध्ये 300 वरून 350 रुपये असं एक शेवटी शेतकऱ्यांना बरोबर ना तो एक दिलासा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि 500 मधल्या 350 झाले ना, 500 मधल्या 350 झाले, त्यामुळे गावित साहेबांच्या त्या आंदोलनामुळे बिचारे ते चालत चालत आले, त्यामुळे काय मान्य केलं ना हे 350 रुपये आपण मान्य केलं। आणि त्यामुळे शेवटी कसं आहे त्यांच्या आंदोलनामध्ये आपलं काही राजकीय काय नव्हतं, त्यांच्या आंदोलनामध्ये एक प्रामाणिकपणे ते आपल्या सगळ्यांनाच मान्य करावं लागेल। आणि शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या भल्यासाठी ते एवढे उन्हामध्ये एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे इतर काही त्यांच्या आंदोलनामध्ये बिलकुल दुसरं काही नव्हतं, एक प्रामाणिकपणा होता, शेतकऱ्यांचं हित होतं आणि त्यामुळे सरकारने देखील सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतली। त्याचबरोबर 14 जे इतर मुद्दे होते त्यावर देखील चर्चा झालेली आहे सकारात्मक, आणि ते निर्णय देखील या ठिकाणी मी सभागृहाच्या पटलावर ठेवतोय। आणि म्हणून या सर्व बैठकीतल्या मुद्द्यांवर सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे, त्यांच्याकडून चर्चा झाली, सरकारकडून चर्चा झाली, सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे आणि हे सगळी सकारात्मक चर्चा झाली आहे। आणि याबरोबर झालेले जे निर्णय आहेत आपले हे झालेले जे निर्णय आहेत अध्यक्ष महोदय, तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील मी संबंधितांना दिलेले आहेत, त्यामुळे त्याचा अनुभव उद्यापासूनच त्यांना येईल। स्वतः जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार जे अधिकारी संबंधित फील्डवर जातील आणि त्यांना जो काही म्हणजे प्रत्यक्ष निर्णय घेतलेला जो आहे त्याची अंमलबजावणी होण्याचा अनुभव देखील त्या ठिकाणी येईल। तुम्हाला माहित आपलं काम कसं आहे, आपलं डायरेक्ट बरोबर की नाही आणि ते आपण केलेलं आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार जे आहे आपलं सर्वसामान्य लोकांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, ताई बरोबर आहे ना, आपण घेतला निर्णय त्याची अंमलबजावणी पण ताबडतोब म्हणजे आता करतो बघतो हे करायचं नाही, तर त्यांना देखील त्याचं समाधान होईल, लोकांनाही त्याचा न्याय मिळेल। हा ते तो पण आहे ना, ते ह्याच्यात ठेवलंय ना मी, ह्याच्यात ठेवलेलं आहे त्याच्यावर देखील आपण सकारात्मक चर्चा घेतलेली आहे केलेली आहे, तुम्हाला पण ते मिळेल। हा ते त्याच्यामध्ये असं आहे की त्याचे दोन्ही जे आपल्या योजना होत्या महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यातून काही जे वंचित राहिलेले आहेत ती मागणी त्यांची होती, आदिवासी समाजाला जे काही आदिवासी बांधव भगिनी त्यातून वंचित राहिले असतील त्यांना देखील आपण एका योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही काय बोलाल त्याचं उत्तर माझ्याकडे आहे, ते आता सगळं सर्व समावेशक आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे, ते होईल। आणि त्याचबरोबर फक्त एवढं आपण सगळं सकारात्मक केलेलं आहे, उपाध्यक्षांना पूर्ण मान्य आहे, त्यामुळे आणि हे इतरही ज्या काही जे प्रश्न आहेत हे पूर्ण प्रश्न त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे, ते पटलावर मी ठेवलेत। आणि म्हणून
मी आता आपल्या शेतकरी बांधव भगिनी आणि आपले त्यांचे नेते गावित साहेब जेपी गावित साहेब यांना विनंती करतो, कॉम्रेड जेपी गावित यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आवाहन करतो, विनंती करतो की आपण जसं सरकार सकारात्मक भूमिकेतून पुढे आलेलं आहे तसं तुम्ही आता जे आपले त्यांनी विनंती केल्याप्रमाणे काल त्यांनी तो लॉंगमार्च तिकडे थांबवला, आता फक्त एवढंच आहे की त्यांनी त्यांचं आंदोलन जे आहे त्यांच्या सगळे निर्णय जे आहेत तुम्ही काय इकडे तिकडे फिरायला जाता, सकारात्मक नाही ते घेतलं आणि टेबल केलं आपण पटलावर ठेवलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये ताबडतोबीने जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी तिथे 100% होईल अशा प्रकारचे निर्देश मी आता निवेदन केलं त्याच्या अगोदर सगळ्यांना पण आपण हे सगळ्या सूचना पण देतोय, तातडीने सूचना दिलेल्या आहेत त्याचा अनुभव उद्यापासून येईल आणि म्हणून त्यांनी त्यांचं आंदोलन जे आहे ते मागे घ्यावं असं विनंती वजा त्यांना आम्ही आवाहन करतो, धन्यवाद। मनीषा ताई अध्यक्ष महोदय, सन 2023 अर्थसंकल्पातील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अनुदानाच्या मागण्या तर निर्णयाची ताबडतोब जी आहे ती अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं देखील यावेळेला खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे पुढच्या बातमीकडे वळण्याची। एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणेसह राज्यभर शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं, चौथ्या दिवसानंतरही हे आंदोलन सुरूच आहे आणि या आंदोलनाचा फटका राज्यातील नागरिकांना बसल्याचं दिसून येत आहे। अनेक जिल्ह्यांमधील आरोग्य कर्मचारी या आंदोलनामध्ये सामील झाल्यानं त्या ठिकाणी रुग्णांना हाल सोसावे लागल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे या संपाचा फटका न्यायालयाबाहेर बसणाऱ्या टाईपरायटर्स नाही बसलेला आहे। सरकारी कार्यालयामध्ये काम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाती परत जावं लागत आहे, तर संपामुळे संभाजीनगरमध्ये शिक्षकही सहभागी झाले आहेत, त्यामुळे बोर्डाच्या कार्यालयामध्ये 10वी आणि 12वीचे पेपर पडू नसल्यानं निकाल लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे, तर चंद्रपुरात शिक्षक संपावर गेल्यानं विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती ठिय्या मांडलेला होता। इतकंच नव्हे तर या संपामुळे बळीराजाच्या संकटातही वाढ झालेली आहे, अवकाळीनं हाल झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे संपामुळे खोळंबले आहेत। राज्यभर सुरू असलेल्या संपाचा परिणाम आता दिसू लागलेला आहे, अनेक कार्यालयीन कामं खोळंबलेली आहेत। संभाजीनगर बोर्डामध्ये 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका पडून आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम हा 10वी आणि 12वीच्या निकालावरती देखील होण्याची शक्यता आहे, कारण या संपामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकही सहभागी झाले आहेत, त्यामुळे शिक्षण विभागानं तपासणीसाठी पाठवलेले गठ्ठे परत येतात आणि बोर्डामध्ये यांचा खच पडू लागलेला आहे। बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पेपर तपासणीची पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे, पण निश्चित याचा परिणाम 10वी 12वीच्या निकालावरती देखील होण्याची शक्यता आहे। संपाचा परिणाम जाणवत आहे, काही प्रमाणामध्ये न तपासता उत्तरपत्रिका मंडळामध्ये प्राप्त होत आहेत, तर आम्ही सर्व संपकरी शिक्षकांना असे आवाहन करत आहोत की विद्यार्थ्यांचा निकाल शासनाच्या दिलेल्या मुदतीच्या आत लावण्याच्या दृष्टीने सर्व संपकरी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सहकार्य करावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या प्रवेशाच्या दृष्टीने काही अडचणी येणार नाही। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुण्यामध्ये दस्त नोंदणी कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय, अनेकांना माघारी परत जावं लागलंय, तर काही ठिकाणी तासाभराच्या कामाला 3 तास ताटकळत बसावं लागतंय। तर एका बाजूला सुरू असलेला संप आणि संपाचे अनेक साईड इफेक्ट्स आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी कार्यालयांबाहेर अनेकांची कामं रखडल्यामुळे त्यांना तात्काळ त्या ठिकाणी उभं राहावं लागत असल्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे संपामुळे अनेक ठिकाणची कामं रखडल्याचं अनेक शासकीय कार्यालयांच्या बाहेर पाहायला मिळत आहे। अधिकारी एक असल्या कारणाने एवढे डॉक्युमेंट करू शकत नाही, ते डॉक्युमेंट घेऊन त्यांना परत जावे लागते,
आणि जेव्हा एखादं जर वरिष्ठांकडे कार्य असेल आणि ते कार्य जर आपल्याला चुकीचं झालं तर त्यांच्याकडे जायचं असेल तर तिथे कोण क्लार्क वगैरे संपत असल्यामुळे ते कार्य स्थगित राहतो. खूप त्रास होते. इथं जे लांबनं लांबनं येणारे लोक आहेत त्यांनी लाख रुपयाचे जवळजवळ स्टॅम्प भरलेले आहेत असं असून त्यांचं नोंदणी होत नाही आहे कारण आता मार्च एंड असल्यामुळं त्यांना ते सगळं डिस्बर्समेंटची घाई असल्यामुळं त्यांना ताबा मिळू शकत नाही आहे आणि ही सगळी कारणं असल्यामुळं आम्हाला पण त्याचा फार त्रास होतो, मनस्ताप होतोय. सगळं कामकाज ठप्प असल्यामुळे सगळा लोड फक्त एका ऑफिसवर येतोय आणि रेग्युलर इथं ऍक्च्युली 70-80 डॉक्युमेंट होतात. तिथे रेग्युलर सकाळी नंबर 130-140 नंबर लागतात त्यामुळे लोकांची गैरसोय होऊन लोकांना घरी जावं लागतंय. परत कमीत कमी 4 तास 5 तास जात आहेत सर्व डाऊन. परत इतर नागरिकांना बसायची सोय नाही, भरपूर काही आहे प्रॉब्लेम. जे रेग्युलर लोक आहेत त्यांची सुद्धा इथं कामं होत नाही आणि मग क्लायंट्स लोक जे असतात वयस्कर वगैरे ते धकून आपले परत जातात आणि त्यांना पुन्हा यावं लागतं. खूप मोठा त्रास होतो. तर नागरिकांना हा त्रास का सहन करावा त्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, लवकरात लवकर संप मिटावा. राज्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव मनमाड येवला इथल्या भागामधील पिकांना मोठा फटका बसलाय. दुसरीकडे संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आणि ढगाळ वातावरणानं शेतातील गहू, मका आणि हरभरा या पिकांचं नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं फिरवल्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आलेला आहे. तर नांदेडच्या मुदखेड तालुक्यामधील बारड शिवारात गारपीट झालेली असून केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. बुलडाण्यातही अवकाळीचा तडाखा बसलेला असून पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सावकारा विरोधामध्ये लक्षवेधी लागू नये म्हणून एक आमदार सावकाराला घेऊन चक्क विधान परिषदेच्या उपसभापतींच्या दालनात गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अवैध सावकारी विरोधातल्या लक्षवेधीवरती चर्चा सुरू असताना खुद्द उपसभापती नीलम गोऱ्हेंनी हा गौप्य स्फोट केला. दरम्यान यानंतर नीलम गोऱ्हेंनी त्या आमदाराला तिथेच तंबी दिली. लक्षवेधीनं लावण्यासाठी पुन्हा एकदा दालनात येऊ नका असंही बजावलं. आमदार उमाताई खापरे यांनीही घडलेल्या प्रकाराचा निषेध केलाय. मध्यंतरी काही लोक दालनात भेटायला आले मला, त्याच्यात एक आमदारी होते आणि त्यांनी मला भेटून सांगायचा प्रयत्न सुरू केला की आम्हाला लक्षवेधीवर बोलायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं की काय बोलायचं आहे, तर त्यांनाही म्हणे अन्याय झालाय. म्हटलं कुणावर अन्याय झालाय, तुमच्यापैकी मला जरा प्रत्येकाने ओळख सांगा कोण कोण तुम्ही आहात ते. तर त्याच्यात त्या खासगी सावकारालाही आमदार महोदय त्याला घेऊन आले होते बरोबर. मग मी एक कोपऱ्यात उभे असलेले व्यक्ती होते, त्यांना म्हटलं तुम्ही कोण आहात, तर त्यांनी सांगितलं मी तिथला तालुक्याचा अधिकारी आहे. तर मला आता एक आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की असे आपल्याला प्रश्न पडतो ना एवढ्या अधिवेशनात कोण लोक येतात. तर प्रश्न लागला लक्षवेधी लागली लागली की संबंधित सगळे लोक इथे अधिवेशनात येतात. तर आता मी या ठिकाणून सांगते मला असं वाटतं सभागृहाची होईल की अशा पद्धतीने आम्हाला भेटायला येऊन ती लावा का लावू नका वगैरे सांगणं जे काय म्हणणं असेल त्यांनी लेखी द्यावं, त्यांनी कुणी आम्हाला येऊन भेटायचा प्रयत्न करू नये. एखाद्या शेतकऱ्याला जेव्हा अशा पद्धतीने त्याचा त्याला म्हणजे रक्तपुपिसासारखे सावकार छळत आहेत आणि ते छळत असताना त्याच गावातला आमदार येतो आणि तो सभापतींना भेटतो आणि शोकांतिका अशी आहे की त्या गावातले PSI कॉन्स्टेबल आणि त्या आमदारांचा मुलगा सुद्धा बरोबर होता. ब्रेक नंतर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. पुणे जिल्ह्यामधील बारामती ऍग्रोच्या साखर कारखान्यानं अधिकृत तारखेपूर्वी गाळप सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल नोंदवलाय. पुणे साखर आयुक्त कार्यालयानं केलेल्या तक्रारीच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे CEO असलेल्या कंपनीच्या अंतर्गत असलेल्या मिलच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध FIR नोंदवण्यात आलेला आहे. मिलचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुलावे यांच्यावरती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे कलम सरकारी आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांविरुद्ध वापरलं जातं आणि त्यांना 1,000 रुपये दंड किंवा 6 महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. संचालक सुभाष गुगळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दंडाची कारवाई करण्यात आली, दंडात्मक कारवाई करण्यात आली. जो आज गुन्हा दाखल कार्यकारी संचालकावर झाला तर इतर संचालकावर का झाला नाही दुसरा प्रश्न. आणि प्रश्न क्रमांक 3, ज्या साखर आयुक्तांनी हा सगळ्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय आणि त्यामुळं हे अक्षम्य आहे, हायर कमिटी उच्चस्तरीय कमिटीच्या संदर्भामध्ये हा गुन्हा त्यांचं देखील ऐकलं जात नाही, कायद्याचं उल्लंघन झालंय
आणि तात्काळ तडकाफडकी या पदावरून साखर आयुक्तांना दूर करून याची सखोल चौकशी सहकार मंत्री महोदय करणार का या तीन